नमस्कार, मी श्रद्धा टपाल. इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक ओमसाई गोल्ड आणि ओमसाई ज्वेलर्स इटवा. बदलापूर स्टेशनवरील स्कायवॉकची नगर परिषदेने साफसफाई करून देण्याची शहर प्रवासी संघटनेची मागणी. कोरोना महामारीमुळे शहरातील जनता त्रस्त आहे, त्यात साफसफाईचा अभाव, त्यातच बदलापूर स्टेशनवरील स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, तो साफ व्हावा म्हणून बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे दीपक वायंगणकर, सुनील दळवी, सागर सुहास सावंत, किशोर गुरव, दत्तात्रय पोसम, राजेंद्र नरसाळे, बाळासाहेब सावंत, एकनाथ गायकर, राम मोरे इत्यादी सदस्यांनी आवाज उठवलेला आहे. स्वच्छतेची मागणी केलेली आहे. तसेच स्कायवॉक स्वच्छ व्हावा म्हणून बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, कोअर कमिटी सदस्य विनय रेवंडकर, मंगेश गाड, उमेश चिपळूणकर व दक्ष नागरिकांनी ईमेलद्वारे मुख्याध्यापिकांना निवेदने पाठवलेली आहेत. तसेच लिखित स्वरूपातही निवेदन पाठवले आहे. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता होणे गरजेचे आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्कायवॉकवरील कुत्र्यांनी केलेली घाण, फाटके कपडे, प्लास्टिक बॉटल, कचरा हे उचलून स्कायवॉक स्वच्छ व्हावा अशी मागणी बदलापूर शहर प्रवासी संघटनेने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केलेली आहे. टिटवाळ्यासाठी बदलापूरहून गुरुनाथ तिरपणकर यांच्यासह व्हिडिओ अटॅच क्षितिज टपाल. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.